नमस्कार, मी कोमल बनसोडे। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे माझी जीवन कहाणी भाग 6। तर माझी जीवन कहाणी अशी आहे की मी ऑक्लूजमध्ये आल्याच्यानंतर मी महिला कसं सांभाळलं। तर मी काय केलं, महिला म्हणजे अखिता आल्याच्या दुसऱ्या दिवशी महिला म्हणजे आंघोळ मी घातलीच नव्हती। कारण त्या दिवशी तर तुम्हाला सांगितलंच आहे की माईचे पप्पा त्या दिवशी कामाला गेले होते आणि कामाला त्यांना जाणं भागच होतं। कारण घरामध्ये पण काही सामान नव्हतं, किराणा ते असं नव्हतं सामान, मग त्यांना पण जाणं भाग होतं आणि मी पण त्यांना अडवू शकत नव्हते। कारण आता कसं अडवायचं ना त्यांना, कामाला तर जायलाच पाहिजे होतं। घरामध्ये किराणा नव्हता आणि मालव्याचा पण कुठला बाजार नव्हता। तर मग गेले ते कामाला, त्या दिवशी गेले कामाला। मग दुसऱ्या दिवशी आता काय करायचं, मग आता माईच्या पप्पाला रोज तर मी घरी ठेवू शकत नाही आणि कामाची लिंक लागलेली असते ना, म्हणजे आता इतक्या दिवस तिथलं हे काम सोडून आलेलं आहे। मग नंतर ना मग मी नाही त्यांना घरी ठेवलं, तर मग म्हणलं आता हे रोजच आपल्याला रोजच आहे ना, आता हे रोजच काम करावं लागेल। महिला आंघोळ घालायचं, महिला सांभाळायचं, हे तर मला रोजच करावं लागेल। कारण ते तर आई असल्यामुळं काय अडचण नव्हती येत, पण इथं आल्याच्या नंतर मला भरपूर अशा अडचणी आल्या। तर मग मी म्हणलं काय करायचं काय करायचं, तर मी एक आयडिया केली की म्हणलं आता आपल्याला काहीतरी करावंच लागेल। मग मी काय केलं की आमच्या दारापाशी एक मेड होती रावलेली, तर त्या मेडीला मी साडी बांधायचे आणि डायरेक्ट बाथरूमपर्यंत साडी बांधायचे। पण ती कशी बांधायची आहे, अगोदर कोणी आहे का नाही ती बघायचे आणि मग मी ती साडी बांधायचे। तर का बघायचे, कारण बाबा माणसांनी मला असं म्हणून आहे की हिला म्हणजे लेकरू घेऊन पण हिला स्वतःची स्वतःला चालता येत नाही, हे किती आवनी आहे, अशी आहे तशी आहे, असं म्हणूनही माणसांनी मला, म्हणून मी तशी करायचे। कारण ना माणसांना मी म्हणजे असं आम्ही कळू दिलं नव्हतं की मला इतकं इतकं त्रास होतोय, मला असा असा त्रास होतोय। फक्त माझ्या आईला आणि आईच्या तिकडच्यांनाच माहिती होतं आणि इकडच्यांना नव्हतं माहिती एवढं कोणाला की काय असं इतका त्रास होतो आहे मला की मला चालता येत नाही, असं तसं कोणाला माहीत नव्हतं। आणि मी ते कधी कोणाला जाणवू पण दिलं नाही, कारण मी असं जास्त कुणाच्या समोर जात पण नसायची आणि मला स्वतःची स्वतःला लाज वाटायची, म्हणजे माझ्या दुखण्याची मला लाज वाटायची की मला का असं दुखणं आलं असं म्हणून। तर मग मी तशी करायचे, मग आणि मग महिला तेल ती लावून मालिश करून तिचे टाळू ती भरून मग महिला एका हाताने उचलायचे आणि साडीला धरून हळूहळू बाथरूममध्ये जायचे। मग तिथं गेल्याच्या नंतर पाय बांधायचे आणि मग पाय बांधल्याच्या नंतर मग महिला मी आंघोळ घालायचे। तर मला महिला आंघोळ घालता येत होती, पण मला भीती वाटायची का आता इतकी लहान आहे म्हणल्याच्या नंतर तोंडात पाणी जाईल का काय होईल का। तरी पण एकदा गेलंच होतं माझ्याकडून तिच्या तोंडात पाणी, तर मला लई भीती वाटली होती तिथं। कारण घरी पण कोण नव्हतं काही नव्हतं आणि माईच्या माझ्याकडून तर तोंडात पाणी गेलं। तर त्या दिवशी मग हळूहळू म्हणजे मी आंघोळ पण तिला घालायला शिकले। हे झालं तर कधी आहे ना माही जर आजारी पडली ना, कधी कधी आजारी पडली ना माही, तर मी रिक्षा बोलू शकत होते, रिक्षा बोलू शकत होते, हे करू शकत होते, पण ना आणि मला तिला घेऊन कसं बसायचं रिक्षात, मला स्वतःला चाला येत नाही तर मी तिला घेऊन कशी रिक्षात बसणार। तर माही आजारी पडली तरी पण मी तिला कधी रिक्षात असं घेऊन जाऊ शकले नाही किंवा कधी मी स्वतः दवाखान्यात घेऊन जाऊ शकले नाही। माझ्या माहीचं आहे ना, माही जन्मल्यापासून माझ्या माहीचं म्हणजे हालच, तर माझ्या माहीचं आहे ना जन्म झाल्यापासून, म्हणजे माहीला मी आई म्हणून काय आहे ना ते माहीला माहितीच नव्हतं। तर मी त्यांनी म्हणजे कामावरून आल्याशिवाय माहीला नाही दवाखान्यात न्यायचं किंवा माहीला कुठं घेऊन असं मी स्वतः जाऊ शकत नव्हते, काय नव्हते त्यावेळेला पण। तर मला कसं तरी वाटायचं आणि त्यावेळेस तर परत काय मला त्रास व्हायला लागला, नंतर ना लय त्रास व्हायला लागला की म्हणजे घरातली सगळी कामं आवरायची हळूहळू, स्वत म्हणजे चालता येत नव्हतं पटपट आणि हे करायचं, माहीला पण आवरायचं, माहीचं पण लक्ष द्यायचं माहीकडे, ही सगळं म्हणजे सगळ्याला घरावर घरातलं काम ही सगळं माहीची जबाबदारी सगळी माझ्यावर येऊन पडली। मग मला ते त्रास लईच व्हायचा त्रास, पण नंतर काय झालं त्या त्रासाला पण मेचले नाही बरं का कधी। तर आम्ही दवाखाने ही केले नंतर म्हणजे सगळं बघत बघत दवाखाना पण करायला चालू केलं, म्हणजे जिथं डिलेवरी झाली होती त्या डॉक्टरांकडे गेलो म्हणलं आम्ही असं का झालं म्हणून, तर ते डॉक्टर म्हणले नाही असं होऊ शकत नाही म्हणले। आणि मग परत दुसऱ्या पण डॉक्टरांकडे गेले, तर कित्येक डॉक्टरांनी म्हणजे त्यांच्या नाही का 8 दिवस गोळ्या खायच्या आणि परत काहीच फरक पडायचा नाही, असं बरेच डॉक्टर केले अकलूजमध्ये, पण बरेच दवाखाने फिरले तर तिथं पण काही मला फरक पडला नाही।
नंतर ना सांग ह्यांना कोणीतरी सांगितलं की सूर्यवंशी डॉक्टर आहेत, ते हाडाचे आहेत स्पेशलिस्ट, तर त्यांच्याकडे जा होतं मी. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो, तर त्यांनी 8 दिवसाच्या गोळ्या दिल्या मला. तर 8 दिवसाच्या गोळ्या दिल्याच्यानंतर त्या गोळ्या मी 8 दिवस खाल्ल्या, पण मला काही एक काळी मात्रा मला त्या गोळ्यांचा पण काही फरक पडला नाही. मग त्या डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही आहे ना MRI करा म्हणले, नाहीतर आमच्या इथं 5 दिवस ॲडमिट व्हा आणि नसांमधली इंजेक्शनं म्हणजे सिरांमधली इंजेक्शनं घ्या म्हणले. तर म्हणलं खर्च किती येईल, त्या डॉक्टरांना विचारलं तर त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 50,000 खर्च येईल. तर त्यांनी आम्हाला 2 पर्याय दिलं होतं, एकतर ॲडमिट व्हा नाहीतर MRI करा. तर म्हणलं ठीक आहे डॉक्टर, म्हणलं आम्ही MRIच करतो, म्हणलं ॲडमिट व्हायची काय आमची सोय नाही म्हणलं इथं, कारण महिला नसल्यामुळं आम्हाला ॲडमिट होता नाही आलं. आणि ते मग आम्ही MRI करायचं ठरवलं, तर MRI केलं माझं 10 डिसेंबर 2014ला 10 डिसेंबर 2014ला माझं MRI केलं. आणि त्या दिवशी MRI करायला गेल्याच्या दिवशी आम्ही म्हणजे 4 वाजता मला ते MRI मशीनमध्ये घातलं, तर संध्याकाळी 8 वाजताच बाहेर काढलं त्यांनी, कारण त्यांना कळतच म्हणजे दिसलंच नाही त्यांना त्याच्यात की असं काय प्रॉब्लेम आहे ती. मग त्यांनी मला कलरचं इंजेक्शन देऊन ती गाठ बघितली, तर त्यांना ती गाठ दिसली. मग त्यांनी नंतर ना CT स्कॅन पण केलं माझं तिथं लगेचच. तर 8 वाजेपर्यंत ना माहीनं रडून रडून धिंगाणा घातला होता बाहेर. तर तिथून आम्हाला यायला म्हणजे हॉस्पिटल तिथून यायला पण गोळ्या औषधं घ्यायला तिथून पण मरत नंतर 11 वाजले आम्हाला तिथंच. आणि नाही का माहीचे पप्पा गोळ्या आणायला गेले तिथं, मी तोपर्यंत तिथे इतकीच बसले होते माहीला घेऊन. चालेल तर कसं काय, जिथं आम्हाला बसवतात तिथंच मी पण बसायचे, म्हणजे मला असं माहीला घेऊन नव्हतं हे करताय त्यामुळं. तर मी आता माझी कहाणी इथंच थांबवते आणि तुम्हाला नंतर पुढच्या भागात सांगते की नंतर काय झालं ते. तर चला आज आपण थांबूया इथंच आणि भेटूया पुढच्या भागात. जर तुम्हाला माझी कहाणी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे नवीन आहेत त्यांनी धन्यवाद.